उल्हासनगरच्या महात्मा गांधी नगरमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराचं उद्घाटन माजी आमदार पप्पू कलानी यांच्या हस्ते आज संपन्न झालंय. माजी नगरसेविका पंचम कलानी आणि शुभांगी निकम यांच्या प्रयत्नातून हा प्रवेशद्वार या ठिकाणी उभारण्यात आलाय. येथील मातंग समाजाची अनेक दिवसापासून मागणी होती, त्या अनुषंगाने शुभांगी निकम यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून जनरल निधीतून प्रवेशद्वारासाठी निधी मंजूर करून घेतला आणि आज विविध मान्यवरांच्या हस्ते प्रवेशद्वाराचं उद्घाटन केलं असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. दरम्यान अण्णाभाऊ साठे आर्ट गॅलरी उभारण्यात आली असून आता उल्हासनगर शहरात अण्णाभाऊ साठे स्मारक लवकरच उभारू अशीही मागणी कमलेश निकम यांनी केली. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार पप्पू कलानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कमलेश निकम, सुचित्रा सिंग, अरविंद अवघडे, रवींद्र राक्षे, संदीप साळवे, पप्पू जाधव, ज्ञानेश्वर मरसाळे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आज क्रमांक 7 मधील महात्मा गांधी नगर येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नवीन नूतन प्रवेशद्वाराचे उद्घाटन लोकनेते माजी आमदार आदरणीय पप्पू कलानी साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि हे प्रवेशद्वार उभारण्यासाठी स्थानिक नगरसेविका शुभांगिनी निकम यांनी आतूनात प्रयत्न केले तरी आदरणीय लोकनेते पप्पू कलानी आणि शुभांगिनी निकम यांच्या मी भारतीय लवजी सेनेच्या माध्यमातून आणि सकल मातंग समाजाच्या वतीने आभार प्रकट करतो. धन्यवाद. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विजय असो. मेरा नाम सुचित्रा सुधीर सिंह. आज यहाँ पे पैनल नंबर 10 में गांधीनगर परिषद में साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जी की प्रवेश द्वार का उद्घाटन हुआ. इस प्रवेश द्वार का उद्घाटन माननीय श्री पप्पू कलानी जी के शुभ हस्तों से हुआ और यह शुभांगिनी निकम जी के प्रयत्नों से आज इस गेट का उद्घाटन हो सका है. और मैं यहाँ पे आप सभी को बताना चाहती हूँ कि जो अण्णाभाऊ साठे थे उनका जीवन काफ़ी संघर्षमय था. उन एक समाज सुधारक थे और वो अपने कला के माध्यम से लोगों तक प्रबोधन देते थे और उन्होंने समाज को जागरूक किया है अपनी कला के माध्यम से. और मैं आप सभी को ये बताना चाहती हूँ कि आने वाले आगामी मनपा चुनाव में हम अण्णाभाऊ साठे जी की विचारधाराओं के लिए चुनावी मैदान में उतरेंगे और उनकी विचारधाराओं को साकार करके दिखाएंगे. और जैसे उन्होंने जनता के हित के लिए काम किया उनकी विचारधाराओं से हम प्रेरणा लेते हुए वैसे ही हम भी आगामी मनपा चुनाव में जनता के हित के लिए काम करते रहेंगे.